आताही राजा पुन्हा जन्माला या. मग मला म्हणावंस वाटतं राजा पुन्हा जन्माला येऊच नका, राजा पुन्हा जन्माला येऊच नका. आणि आलात ना राजा आता दुश्मनांपासून नाही आमच्यापासून सुरुवात करा. का माहितीये राजा, तुमच्याशी सख्य मैत्रीत्व पत्करणाऱ्या तानाजी ज्या क्षणाला मुलाच्या लग्नाचा उत्तान घेऊन तुमच्या जवळ आला त्यावेळेस तुमच्या चेहऱ्यावरची चिंता क्षणात टिपली गेली आणि क्षणात तानाजींच्या मुखातून शब्द निघाला, अरे मुलाचे लग्न बाजूला ठेवील राजा, पण आधी गुंडाना घेणं माझ्या स्वराज्यासाठी महत्वाचं आहे. आता स्वतःच्या मुलाबाळांचा विचार न करता स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवून ज्या मावळ्यांनी हे स्वराज्य निर्माण केलं ना राजा, त्या मावळ्यांची किंमत आणि त्यांचा आदर्श आज आम्हाला कळत नाही. म्हणून राजा तुम्ही पुन्हा जन्माला या, पण सुरुवात मात्र आता आमच्यापासून करा. राजा पुन्हा जन्माला या, सुरुवात मात्र आमच्यापासून करा. कारण आम्हाला आठवतो तो प्रसंग ज्यावेळेस रांजाच्या पाटल्याचा चौरंग राजा तुम्ही केला, कल्याणची लावण्यवती सुंदरी सून तुमच्या समोर नजराणा म्हणून भेट आली, त्या क्षणाला राजा तुम्ही आईच्या ममतेनं आणि बहिणीच्या मायेनं तिला चोळी बांगडी करून परत पाठवले. राजा त्याच महाराष्ट्रात तुमच्याच सह्याद्रीच्या खुशीत राजा निर्भया बळी पडते, अफिसा प्रकरण घडतं, पूजा चव्हाणचा मारेकरी शोधताना आजही खारेड राजकारण आडवं येतं. राजा म्हणून जन्माला या, पण आल्यानंतर सुरुवात मात्र आमच्यापासून करा. राजा वेळ लागला होता का तिकडे बाजीप्रभू देशपांडेंना? शिरापासून धडापासून शिर वेगळं झालं राजा. आलेला यमदूत ठसा ठसा रडत असेल राजा आणि म्हणत असेल यमही काळही आणि तो दस्तूर खुद्द विधात आहे. अरे बाजी, कुणासाठी लढतो एवढं? कुणासाठी प्राण त्याजण्याची एवढी समर्पिततेची भावना तुझ्यात आहे? बाकीचे मावळे सांगत होते सरदार तुम्ही पुढे व्हा, या गरिबांना कुठं रोकायचं, कुठं अडवायचं आणि कुठं तोडायचं हे मात्र मला माहित आहे. आणि त्या क्षणाला बाजूंच्या मुखातून शब्द निघाला होता, जोपर्यंत राजा पोहोचल्याची खूण माझ्या कानावर येणार नाही तोपर्यंत यम काय, यमाचा बापही माझा जीव घेऊ शकत नाही. मग राजा ज्या बाजीप्रभूंनी स्वराज्यासाठी आपलं रक्त सांडलं, ज्या गडकोट किल्ल्यांच्या निर्मितीसाठी मावळ्यांनी स्वतःचं बलिदान दिलं राजा, तेच गडकोट किल्ले आज आमच्यासाठी तीर्थक्षेत्र आणि ऐतिहासिक स्थळ पाहिजेत राजा. त्याच किल्ल्यांवर पर्यटनाचा नंगा नाच चालू आहे राजा. म्हणून पुन्हा जन्माला या आणि आल्यानंतर सुरुवात आमच्यापासून करा.